नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत विधान परिषदे निवडणुकीचा जो निकाल लागलेला आहे त्या निकालामुळे कोणी असं म्हणत आहे की देवेंद्र फडणवीस हेच किंगमेकर ठरलेले आहेत किंवा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला धक्का दिलेला आहे महाविकास आघाडी ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर हवेमध्ये होती त्या हवेला किंवा त्या फुग्याला एक तासनी लावण्याचं काम या निकालामुळे दोन उपमुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांनी केलं आहे असं बोललं जात आहे त्याच्यामध्ये काही प्रमाणात उत्सुस्थिती देखील आहे पण या निकालाच्या एका पडद्यामागची काही गोष्ट आहे ती तुम्हाला या निमित्तानं सांगायची आहे या निकालातले खरे गेम चेंजर आहेत ते सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तुम्ही म्हणाल या निकालाचा सुनील तट तटकरेंशी थेट संबंधक आहे आणि ते किंगमेकर किंवा ते गेम चेंजर कसे ठरलेले आहेत त्यासाठी तुम्हाला थोडंसं लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे पाहावं लागेल वि या निकालामध्ये सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव उमेदवार विजयी झालेले आहेत त्यांची निवडणूक ही अतिशय अवघड मानली जात होती शिवसेनेच्या अनंत गीते याचा यांचा त्यांनी चांगला दंदनी मातांनी पराभव केला अनेकांना असं वाटत होतं की शिवसेना आणि शेकाप हे जर एकत्र असतील राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्यासोबत असेल काँग्रेस त्यांच्यासोबत असेल तर सुनील तटकरे सहज पराभूत होऊ शकतात तरीही तटकरे यांनी ही निवडणूक जिंकून दाखवली यामागचं कारण होतं आणि त्याने एकदा उघडपणे बोललं देखील गेलं की शेकापनं सुनील तटकरे यांना मदत केली म्हणजे शेकाप महाविकास आघाडीमध्ये होता पण प्रत्यक्षामध्ये सुनील तटकरे यांना मदत करून जयंत पाटील यांनी डबल गेम तर खेळला नाही ना अशी चर्चा रायगडच्या वर्तुळामध्ये होती आणि याला एक दोनच उदाहरणं देता येतील की ज्यावरून तुमचा विश्वास बसू शकेल त्यातलं जे सगळ्यात पहिलं उदाहरण आहे अलिबाग आणि पेन हे जे दोन विधानसभा मतदारसंघ आहेत हे शेकापचे बाले किल्ले मानले जातात या बाले किल्ल्यामधनं सुनील तटकरे यांना जवळपास अलिबागमधनं सुमारे चाळीस हजाराच्या आसपास आणि पेनमधनं ऐंशी हजाराच्या आसपास लीड मिळालेलं आहे एवढं लीड कोणीच अपेक्षित धरलेलं नव्हतं आणि शेकापच्या पाठिंब्याशिवाय हे कामगिरी करणं तटकरेंना शक्य नव्हतं शेकापन असं केल्यामुळे तटकऱ्यांचा विजय सोपा झाला दुसरी गोष्ट याच्यामध्ये शिवसेनेला धक्का बसला बरं हा धक्का फक्त रायगडमध्येच बसला असं पण नाही आहे मावळमध्ये देखील हा धक्का बसला आणि त्या ठिकाणी संजोग वगैरे शिवसेना उभाट्याचे जे उमेदवार होते त्या ठिकाणी देखील शेकापची म्हणावी तशी मदत न झाल्यामुळे त्यांनाही पराभव सहन करावा लागला या शेकापच्या खेळीमुळे शिवसेनेचे दोन खासदार पराभूत झाले आणि ही सल कुठेतरी उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये होती पण थोडंसं पुन्हा तटकरे यांच्याकडे येतो तटकरे यांनी जयंत पाटील यांना गळ अशी घातलेली होती की तुम्ही मला लोकसभेमध्ये मदत करा मी तुम्हाला विधान परिषदेसाठी मदत करतो असं बोललं जात आहे आणि तटकरे यांच्या या गोडी गुलाबीच्या स्वभावालाच जयंत पाटील हे भुलले असावेत आणि त्यांनी शेकापच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या पाठीराख्यांना समर्थकांना तटकरे यांना मदत करण्यासाठी सांगितलं असावं त्यामुळंच शिवसेनेशी पंगा शिकापनं घेतला आणि याचाच राग कुठेतरी उद्धव ठाकरे यांनी डोक्यात ठेवलेला असावा त्यामुळंच जयंत पाटील यांना जवळपास एक पाचव्या टर्ममध्ये त्यांना खरं जायचं होतं विधानपरिषदेमध्ये मग त्यांचं स्वप्न हे साकार होऊ शकलं नाही जयंत पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विधानपरिषदेसाठी शिवसेनेने देखील मिलिंद नार्वेकर यांना रिंगणामध्ये उतरलं आणि तेव्हाच जयंत पाटील यांच्या यांच्यासाठी ती डोक्याची घंटा ठरली आणि काँग्रेसनं देखील जयंत पाटलांना यांना अपेक्षेप्रमाणे मदत केली नाही असं देखील त्यानंतर या निकालानंतर उघड झालेलं आहे काँग्रेसनं क काँग्रेसची का, किमान सात ते आठ मतं जयंत पाटलांना जर मिळाली असती तर जयंत पाटील हे थोडाफार तरी काही चमत्कार दाखवू शकले असते प्रत्यक्षामध्ये जयंत पाटील यांना केवळ बारा मते मिळाली जयंत पाटील यांच्या शेकअपचा फक्त एकच आमदार होता श्यामसुंदर शिंदे आणि त्यांनी देखील जयंत पाटलांना मत केलं आहे की नाही याच्याबद्दल अनेकजण संशय व्यक्त करत आहेत कारण श्यामसुंदर शिंदे हे भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलेकर यांचे मेहुणे आहेत त्यामुळं शिंदे यांचं मत कोणाकडे गेलं असावं यासाठी वेगळं मी काही सांगायची गरज नाही पण एकूणच जयंत पाटील यांच्या रूपानं अलिबागमध्ये किंवा रायगडच्या राजकारणामध्ये जो आपला परंपरागत स्पर्धक होता किंवा विरोधक होता तो संपवण्याचं काम सुनील तटकरे यांनी एकाच खेळीमध्ये केलेलं आहे म्हणजे शेकापाकडनं लोकसभेसाठी मदत तर घेतलीच पण विधान परिषदेसाठी जयंत पाटील यांना अजिबात मदत केली नाही दुसरीकडे शिवसेनेला देखील त्यांनी खुश ठेवलेलं आहे मिलिंद नार्वेकर यांचे सर्वच पक्षांशी संबंध होते तसेच ते सुनील तटकरे यांच्याशी किंवा अजित पवार यांच्याशी होते आणि महायुतीमधनं देखील थोडीफार मदत मिलिंद नार्वेकर यांना नक्की झाली असेल असं जे बोललं जातं आहे त्यामागची ही सगळी कारणमीमांस आहे किंवा या सगळ्या घडामोडी आहेत एकूणच शेकाप जो राज्यामध्ये नंबर एकचा किंवा एक, एक प्रबळ असा पक्ष महाराष्ट्रामध्ये होता त्या पक्षाचा ना आता शेवटची धुगधुगी उरलेली आहे जी जयंत पाटील यांच्या रूपाने विधान परिषदेमध्ये थोडंफार तरी काही नाव शेकापाच्या चर्चेत यायचं होतं ते देखील आता यापुढच्या काळामध्ये येणार नाही आता विधानसभेसाठी कोण त्यांना मदत करणार किंवा विधानसभेत त्यांचा एकतरी आमदार निवडून येऊ शकेल का याची शंका आता अनेकांना वाटत आहे शेकापाचं प्रकरण दोन हजार चोवीससाठी तरी बंद झालेलं आहे असं म्हणता येऊ शकेल आणि या साऱ्यामागे सुनील तटकरे हे पडद्यामागे राहून एक खेळी करत होते असं देखील बोललं जात होतं आणि त्याला म्हटलं तसं काही आधारही आहेत आणि जयंत पाटील यांना त्यांनी कसं भुलवलं याचं देखील आपल्याला प्रत्यंतर विधान परिषद निवडणुकीमध्ये आलेलं आहे तर तुम्हाला काय वाटतं की शेकाप आता खरोखरीच दोन हजार चोवीसमध्ये काहीतरी चांगली कामगिरी करू शकेल सुनील तटकरे यांनी शेकापचं जय राजकारण रायगडमध्ये पूर्णपणे संपवलं असंही तुम्हाला वाटत आहे का तुमच्या कॉमेंटचा मला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आवर्जून कळवा पाहत राहा लेट्सअप मराठी